जेएनपीटीच्या प्रकल्पग्रस्तांचं 12.5% टेंडर सिडकोचं जे होतं दाबून ठेवण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलं होतं. मी जबाबदारीने सांगतो, कारण मी 3 वेळा त्यांना भेटलो. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तनानंतर आणि राज्याचे मंत्री झाल्यानंतर सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब की ज्यांच्या जे गेल्या वेळेला आपल्याला पालकमंत्री म्हणून लाभले, म्हणून माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकला आणि त्यांचं स्वागत करण्याचं भाग्य आणि तेही कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मिळतंय, हा खरोखर एक माझ्या आयुष्यातला असं महत्त्वाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. आणि त्यांचं स्वागत करताना हे माझ्यासोबत जे कार्यकर्ते पहिल्यापासून होते, आता आहेत, आज जे आलेत, सर्वांना आपल्यातला एक माणूस, आपल्यातला एक कार्यकर्ता की जो गेल्या वेळेला पालकमंत्री होते आणि आता ते कॅबिनेट मंत्री झाले, अशांचं स्वागत करताना मग माझे ज्येष्ठ सहकारी, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण मोठे झालो, ते रामशेट असतील, माझे सहकारी आमदार प्रशांत ठाकूरजी असतील, आम्हा सर्वांकरता एक गर्वाचं आणि अभिमानाचं ठिकाण आहे की रवींद्र चव्हाण साहेब राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले आणि तेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे. आणि त्यांच्या स्वागताकरता आज हा कार्यक्रम, त्यानिमित्ताने पक्षप्रवेश, भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आज आलेले सर्व गावांमधील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि त्याकरता उपस्थित लोकनेते रामशेट ठाकूर साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, माझे सर्व तिन्ही तालुका अध्यक्ष रवी भोईर, अरुण शेठ भगत, रामदासभाई ठोंबरे, माझे सर्व सहकारी भारतीय जनता पक्षाचे व्यासपीठावरचे समोरचे, माझे सर्व सरपंच मित्र आणि नगरसेवक नगरसेविका, सर्व प्रमुख कार्यकर्ते. मित्रांनो, अभिमान आणि गर्व असण्यापेक्षा समाजाला आपण सर्व सामाजिक क्षेत्रात काम करतो म्हणजे काय करत असतो की आपल्याला असं वाटतं की माझं गाव भलं व्हावं, माझा रस्ता भला व्हावा, माझं विभाग भलं व्हावं, याच्याकरता सर्वांनी आपण सर्व ही इच्छा ठेवतो, म्हणून आपण सामाजिक क्षेत्रात काम करतो. आणि हे करत असताना जर सरकारचं पाठबळ असेल तर आपण आपल्या विभागातला आमूलाग्र बदल करू शकतो, ही इच्छा ठेवून आपण या राजकारणात समाजकारणात काम करत असतो. आणि हे करत असताना जर चव्हाण साहेबांसारखी माणसं सोबत लाभली तर आपण निश्चित आपल्या विभागाचं भलं करू शकतो, हा विश्वास तुम्हा सर्वांना आहे. त्याच्यामुळे गेल्या आमदार होण्यापूर्वी मग मोबाड्यातला प्रवेश असून द्या, तारामधील प्रवेश असून द्या, चौकमधले प्रवेश असून द्या, नाही तर पनवेल तालुक्यातले असून द्या, या सर्वांमध्ये सर्वांचे साक्षीदार रवींद्र चव्हाण साहेब होते. आणि त्याच्यामुळे छोटा कार्यक्रम असो का मोठा असो, पक्षप्रवेश छोटा आहे का मोठा आहे हे न बघता आपल्याला एका ध्येय वेळाने कायम चाल करणारे असे आमचे ज्येष्ठ सहकारी रवींद्र चव्हाण साहेब मंत्री झाले. निश्चितच त्याचा आनंद वेगळा आहे. आणि मला तर दोन डबल इंजिन आहे, केंद्रातले गडकरी साहेब हेही तुमच्या आमच्या सर्वांच्या आनंदातले जवळचे, मैत्रीतले आणि सहकारातले आहेत. राज्यातले बांधकाम मंत्री जवळचे आहेत. साहेब गडकरी साहेब जाताना 3,500-4,000 कोटी रुपये देऊन गेले, आज तुम्ही काय देऊन जाणार तो आत्ता विचार करून घ्या. 2 अडीच तास तुमच्याकडे मधली बातमी मला मान्य आहे की चव्हाण साहेबही गडकरी साहेबांसारखंच काम करणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून वेगळं काय मागायचं आहे ह्या विषय नाही. हा हे प्रेम फक्त राहिलं तरी सर्व बाकीचं येणार आहे, हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. मित्रांनो, गेल्या 2.5 वर्षानंतर आता करोना संपत आला आहे म्हणून आपण एवढे मोठे कार्यक्रम घेतले. काल मी रात्री कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर मला अनेकांनी सांगितलं, एवढं मोठं का आपण हॉलमध्ये का नाही घेतलं. म्हटलं मला त्या सेनेसारखे कार्यक्रम घ्यायचे नाही, भव्य मेळावा, 13 पंती हॉल उघड, फक्त स्टेज 150-150 लोकांचा विजय होईल, आता तो स्टेज नाही दिसणार, तिथे आपली मीटिंग पण होत नाही शहरात, हा फरक आहे. जे लोक आले म्हणजे काल शेका पक्षाकडून आले, काँग्रेसकडून आले, अनेक शेका पक्ष वगैरे तर कार्यक्रम घेणं सोडा, त्यांनी फक्त दरवर्षी तो त्यांचा वर्धापन दिन द्यावा,
यंदा काय ते म्हणे आपवाल्यांना घेऊन आलेले, आता यांना अरविंद केजरीवाल मतं देणार आहे का? पण ज्यांची त्यांची स्टाईल आहे, ज्यांना त्यांना आपली जुनी दुकानं, एक जुना दुकान चालवायचं ती पद्धत असते, तशी असते, ते करत राहतात, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. तर सेनेचा 13 पंक्ती हॉलमध्ये भव्य मेळा, खासदार येऊन द्या, केंद्रीय मंत्री येऊन द्या, नाहीतर कोणी येऊन द्या, यांचा 13 पंक्ती हॉलचा कार्यक्रम पक्का आहे की नाही? म्हणजे हा हॉल पण मी म्हटला हो, या हॉलमध्ये 500 खुर्च्या लागतात, कसं पडेल? आपल्याला तर 1500 किमान 1500 लोक होतील. मगाशी 11 वाजता 10:15 मी आलो तेव्हा लोक म्हणाली काहीच नाही. म्हटलं मला खात्री आहे आपल्या कामावर आपला विश्वास आहे, येणाऱ्या लोकांवर विश्वास आहे, या इथे लावलेल्या खुर्च्या या पूर्ण अपूर्ण राहणार आहेत, याच्यात एवढीच लोक अजून बाहेर थांबणार आहेत, हा विश्वास जो सर्व समाज, जनता, माझे मित्र, सहकारी विश्वास देत आहेत, त्या विश्वासाच्या जोरावर आपण पुढे करतो. गेल्या 2.5 वर्षामध्ये करोना काळामध्ये कामं कमी झाली, कारण की करोना तर होतात, पण महाराष्ट्रामध्ये एक नष्टर असलेलं सरकार होतं, जे स्वतःही आजारी होते आणि महाराष्ट्रालाही आजारी पाडले. नाही स्वतः कामं केली, एकाही क्षेत्रामध्ये माझा महाराष्ट्र पुढे गेलेला कोणी बघितला नाही. मग शेतीचं क्षेत्र असून द्या, सिंचनाचं असून द्या, इंडस्ट्रीचं असून द्या, इन्फ्रास्ट्रक्चरचं असून द्या, बुलेट ट्रेनचं असून द्या, किंवा कुठलंही असून द्या, अहो तुमच्या आमच्या आयुष्यातले 2.5 वर्ष फुकट गेली, म्हणजे अनेक येणाऱ्या पिढीचे अनेक नुकसान आपले या 2.5 वर्षांनी. त्या उद्धव ठाकरे रूपी जे सरकार होतं त्याच्यामध्ये बाप मुख्यमंत्री आणि पोरगा पर्यटन मंत्री, याच्यापुढे काही झालं नाही. आणि आज जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलंय, तेव्हा ते लोक TV वर मॅनेज करून गद्दार गद्दार असे शब्द वापरतात. गद्दारी कोणी केली हो हा विचार तुम्ही आम्ही सर्वांनी, आपण जे समाजातले प्रमुख लोक आहोत, त्यांनी समाजाला सांगितलं पाहिजे. गद्दार तुम्ही केली की मोदींचा फोटो लावला, बाळासाहेबांचा फोटो लावला, लोकांची मतं मिळाली, लोकांनी दिल्लीचं सरकार महाराष्ट्राचं एक होईल म्हणून तुम्हाला मतं दिली आणि तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेला, भारतीय जनता पक्षाची गद्दारी केली. गद्दार उद्धव ठाकरे आहेत, गद्दार दुसरे कोण नाही, हे आपण समाजाला सांगितलं पाहिजे. आणि मला प्रशासन कळत नाही, माझ्या मानेवरची माशी उडत नाही, हे तुम्ही सांगा, तुम्हाला कोणी जबरदस्ती केलेली का महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायची? परंतु आम्हाला दुःख एकच आहे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी होईल, आम्ही तर अपक्षही निवडून आलो, यंदा तर हे पक्ष मला तिकीट देतील अशी आपली अपेक्षा आहे. चव्हाण साहेब कॅबिनेट मंत्री आहेत, गेल्या वेळेला राज्यमंत्री होते, तिकीट नाही देऊ शकले, यंदा कमळाच्या चिन्हावर आपल्याला लढता येईल खात्रीपूर्वक. दिलं तरी आनंद आहे, नाही दिलं तर रामशेठचा आशीर्वाद असला तर आपण तसंही पुढे जाऊ, विषय तो नाही. मला या विभागाचा विकास करायचा आहे. आज जी लोक सर्वजण भारतीय जनता पक्षाकडे आली आहेत, त्यांना असं वाटतंय की हा पक्ष आमूलाग्र बदल करेल. म्हणजे जेव्हा 3,500 कोटी रुपयाच्या या 8 पदरी रस्त्याच्या भूमिपूजनाला 16 ऑगस्ट 2014 नरेंद्र मोदी आले तेव्हा असे कधी रस्ते होणार आहेत काय? सर्व्हिस रोड, 8 लेन रोड प्लस सर्व्हिस रोड हे स्वप्न आहे, हे कधीच पूर्ण होणार नाही असं अनेक जण सांगितले. पण आज जेव्हा माझा उरणच्या या परिसरातला माणूस 20 मिनिटांमध्ये अपोलो हॉस्पिटलला पोचतो, तेव्हा हा बदल फक्त नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी केला. कोर्ट तर 1986 साली चाललं, का नाही कोणाला सुचलं? सेतचं निर्माण हे 16 ऑगस्ट 2014 भूमिपूजन नरेंद्र मोदींनी केलं, त्याच्यामुळे आता सेतच्या कंपन्या येत आहेत, पुढच्या 2-4 महिन्यामध्ये तिथेही एक एक माझ्या इथल्या प्रकल्पग्रस्त उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आणि त्या ठिकाणी जो DP वर्ल्ड प्रकल्प येतोय, आम्ही त्याच्यात काय केलं हे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार की DP वर्ल्डमध्ये ज्यांच्या ए कॅटेगरी, ज्यांच्या कुटुंबातला एकही तो दाखला आहे प्रकल्पग्रस्त, पण त्याच्या घरातला एकही उमेदवार लागलेला नाही, ए कॅटेगरी आहे का? तर तेव्हा शिक्षणाची अट होती, JNPT ने ग्रॅज्युएट मागितलेलं, त्याच्यानंतरही DP वर्ल्ड आणि PSA ने ग्रॅज्युएशनच्या खाली घेतली नाही. जेव्हा DP वर्ल्ड मॅनेजमेंटशी भेटलो त्यांना मी सांगितलं की ज्यांचे 8वी 10वी 12वी पास नापास विद्यार्थी आहेत, दामूशेठ साक्षीला आहेत, सरपंच आहेत तस्करचे, हे अनेक सरपंच माझ्यासोबत होते, ते म्हणाले की या विद्यार्थ्यांचे या ए कॅटेगरीचे करायचं काय? मग DP वर्ल्डला भेटलो, DP वर्ल्डकडून JNPT कडे बैठक घेतली, चेअरमन डेप्युटी चेअरमनला सांगितलं की साहेब जे शिकले नाहीत आणि माझ्याकडे दाखला आहे त्याचं करायचं काय? मग त्यांनी DP वर्ल्डनी सांगितलं की आम्ही, म्हणजे जे सेजमधलं DP वर्ल्ड आहे मी त्याच्याबद्दल बोलतोय,
की त्यांनी सांगितलं की आम्हाला 10वी नापास 8वी पास 12वी पास यांनाही आम्ही घेऊ, ए कॅटेगरीचे दाखले JNPT कडून सर्टिफाईड करून घ्या. JNPT ला विनंती केली, JNPT नी सर्व सरपंचांना पत्र लिहिलं, पेपरमध्ये ॲड दिल्या की ज्यांच्याकडे हे कॅटेगरीचे दाखले आहेत त्यांना त्यांनी जमा करा. आज 1200 दाखले जमा झालेत. मला निश्चित खात्री आहे की ज्या प्रकल्पग्रस्ताच्या घरी ए कॅटेगरीचा दाखला आहे, ज्या दाखल्यावर कोणी लागला नाही, त्या प्रकल्पग्रस्ताला कुठल्याही नेत्याचे उंबरठे न झिजवता त्या प्रकल्पग्रस्त दाखल्याच्या आधारे नोकरी मिळणार आहे, हा खरोखर प्रकल्पग्रस्तांचा सन्मान आपल्या हातून होणार आहे हे मी या ठिकाणी गर्वाने सांगतो. आपल्याला अनेक कामं करायची आहेत. 12.5% JNPT चे 12.5% डेव्हलपमेंट होत नव्हती. दिवा पाटील साहेबांच्या नावाचं आंदोलन जेव्हा नव्या मुंबईकरता करत होतो तेव्हा शेठच्या रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली नोटीस दिली. 1 वर्ष टेंडर, मी आज जबाबदारीने सांगतो, JNPT च्या प्रकल्पग्रस्तांचं 12.5% टेंडर सिडकोचं जे होतं ते दाबून ठेवण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलं होतं. मी जबाबदारीने सांगतो कारण मी 3 वेळा त्यांना भेटलो आणि मी बघतो करतो. खात्याचे अध्यक्ष, खात्याचे प्रमुख होते एकनाथ शिंदे साहेब, पण मी जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचो, प्रशांत ठाकूर साहेब आणि आम्ही दोघंजण, तेव्हा ते म्हणायचे तुम्हाला माहिती आहे अडचण काय. मग त्यांनाही भेटलो. एक पहिला आणि शेवटचा महेश बालदी या 2.5 वर्षामध्ये मवियाच्या कुठल्या एकनाथ शिंदे सोडून नेत्यांना भेटला असेल तर तो आदित्य ठाकरेंना भेटलो आणि म्हटला होते 12.5% JNPT चे पैसे प्रकल्पग्रस्तांना प्लॉट मिळणार आहेत. 1 वर्ष झालं तुम्ही टेंडर होऊन करत वर्क ऑर्डर देत नाही. तेव्हा मी बघतो करतो, पण त्यांनी काय दिली नाही. आंदोलनाचं हत्यार बसलं तेव्हा त्यांनी ती वर्क ऑर्डर दिली. त्याच्यामुळे जे आपण हाती घेतलेलं व्रत आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आणि आमची सगळ्यांची, आणि आपण ती यशस्वीरित्या पार पाडणार आहोत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. शिवसेनेला मत द्या. का द्या? दिवा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला देण्याकरता. मी जबाबदारीने सांगतो, या व्यासपीठावर बसलेल्या आणि समोर असलेल्या सगळ्यांनी 3-3, 4-4 केसेस घेतल्या तेव्हा त्यांना आठवलं नाही. आपली सत्ता जात असताना आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंना वाटलं की आपल्या बाचं देण्यापेक्षा दिवा पाटलांचं देण्यात आता आपल्याला हरलेली लढाई जिंकता येते का. म्हणून आपल्याकडे विधानसभेतलं बहुमत नसताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी ते धाराशिव, औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि दिवा पाटलांचं नाव एअरपोर्टला दिलं. पण जे दिलं ते दिलं, त्याच्याबद्दल स्वागत आहे, त्याच्याबद्दल टीका करण्याचं कारण नाही. पण देण्याकरता संघर्ष आपल्याला सगळ्यांना करावा लागला आणि तो उठाव दशरथ पाटील, रामदेव, रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आपण सर्व लढलं म्हणून ते नाव मिळालं. यांना जाताना माहिती आहे आपलं सरकार चाललंय, जाता जाता दिलं, नाहीतर अन्यथा ज्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती त्या वर्षा बंगल्यावर याच उद्धव ठाकरेंचं तोरा काय होता की तुम्ही जर रस्त्यावर आंदोलन केलं तर माझे शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर काय होतील. उतरण्याची हिंमत नव्हती, पण धमकी तर तुम्ही आम्हाला देत होतात. आम्ही त्याच्याही पुढचे होतो हे तुम्हाला माहिती होतं. पोलीस रिपोर्ट होता म्हणून तुम्हाला ते आंदोलन दाबता आलं नाही आणि तुमचं नाक कापलं गेलं आणि आमचं दिवा पाटलांच्या हक्काचं नाव आम्हाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालं. मला गर्व आहे. परवा विधानसभेमध्ये एकमुखाने तो ठराव पास झाला, आता केंद्रात जाईल, केंद्रातून ते नाव येईल. त्याच्यामुळे आता हे शिवसैनिकांचा डबा उठला आहे, त्याच्यात काय अडचण नाही. आणि हे महाविकास आघाडी म्हणून एकत्र येतील, अजून काय करू, त्यांना त्यांचं गणित लावून द्या. डाव्या हाताने जेवढे कॅल्क्युलेशन करतायत करून द्या. मी गेल्या वेळेला खात्रीपूर्वक सांगत होतो, अभिमानाने सांगत होतो की तुम्ही काळजी करू नका, मी अपक्ष राहिलो तरी निवडून येणार आहे आणि मतदान केंद्रावर घोडे आणि बँड घेऊन तुम्हीच आणि आपणच होतो, बाकी कोण नव्हते. पुढच्या वेळेला हे एकदा सर्व राहून द्या. 50,000 मतांच्या कमी मताने या मतदारसंघात निवडून येणार नाही हे मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक सांगतो. तेही आपल्या कामाच्या भरोशावर. मग ते शिवसमर्थ स्मारक असेल, आता करंजाची JT बघा फार प्रयत्न केले पण आता त्या JT मध्ये अजून 100 कोटी रुपये आणतोय. अनेक कामं चव्हाण साहेब, मला आपण PWD मिनिस्टर झालात,
या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी त्याची पत्र दिली आहे, पण माझ्या उरणकरांच्या सुखसोयी करता जे जे आहे ते मी तुमच्या इथे हात जर मागितलं नाही तर ते कार्यक्रमाला उचित होणार नाही. एक आमच्या इथे मोरा सागरी पोलीस स्टेशन आहे, म्हणजे मी जे पत्र तर दिलेलं आहे पण सर्वांना आपल्या कार्यकर्त्यांना या माध्यमातून उरणकरांना कळलं पाहिजे की आपण काय काय करतोय, नाहीतर आता ते करू शकणार नाहीतर हर घर जल मिशनचे साधारण 40-50 कोटी रुपये कपिल पाटलांचा कार्यक्रम आम्ही घेतला आणि हे मग फोटो लावत होते मध्येच आमचे आधीचे आमदार मग होईल गुलाबराव पाटलांचे, आता गुलाबराव पण गेले त्यांच्याकडून, एकनाथ शिंदे पण गेले, आता आहेत त्यांचे फोटो लावा आणि कुठे नारळ फोडायचे ते फोडा. कामं केली आपण काय हे लगेच चालले आम्ही केली. आता नाही चांज्याचा फुटणार नाही, वासंब्याचा फुटणार नाही, चिरनेरचा फुटणार, सर्व नारळही आपणच फोडायचे, जबाबदारी आपली आणि कामही आपणच पूर्ण करू हा मी विश्वास तुम्हाला या ठिकाणी. साहेब एक सागरी पोलीस स्टेशन आहे, मोरा पोलीस स्टेशन त्याचं, ते उरणच्या इंदिरा गांधी हॉस्पिटल समोर आहे, तर ते पूर्ण करायचं आहे, त्याच्याकरता काय निधी लागणार आहे. आमची इच्छा अशी आहे की ते मोरा पोलीस स्टेशन आहे ते उरणला आल्यानंतर उरण पोलीस स्टेशनची हद्द ही उरण शहराच्या बाहेर करून मोरा पोलीस स्टेशनला उरण शहर, करंजा आणि सागरी पोलीस स्टेशन असं जर एकत्र केलं तर त्या पोलीस स्टेशनला कोणी PI येईल, व्यवस्थाही होईल आणि ते जरा सदृढही होईल. आणि उरणच्या बाहेर म्हणजे द्रोणागिरीपासून पुढचं, अन्यथा काय होतंय की चिरनेर भागातला माणूस जेव्हा उरणला येतोय त्याला ते पोलीस स्टेशन दूर पडतं आणि उरणच्या पोलिसांना चिरनेर कंट्रोल करताना, हे जर द्रोणागिरीमध्ये पोलीस स्टेशन झालं नावाशेवाचं इकडे आलं तर ह्या पोलीस स्टेशनची हद्द वाढेल आणि लोकांच्या कायदा आणि सुव्यवस्थेकरता त्याचा फायदा होईल. हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. आता JNPT टाउनशिपपासून उरणपर्यंत हा रस्ता पुढच्या वर्षी रेल्वे उरणला रेल्वे येते तेव्हा हा जो रस्ता आहे हा सिडकोकडे आपण ट्रान्सफर केलाय. हा 9 मीटरचा रस्ता आहे, हा किमान 18 मीटरचा होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्याच्याकरता मी अनेक वेळा ऐकलं आणि रामशेटनी मला जबाबदारीपूर्वक सांगितलंय जासई ते न्हावा, हा जो रस्ता आहे हा PWDचा आहे आणि दरवर्षी त्याच्यावर आत्ताही फार खड्डे पडलेत. मला आमच्या बालाशेटनी पण काल सांगितलं की या रस्त्याचं काय करायचं, नक्की या रस्त्याचं काँक्रिटीकरण करायचं आणि त्याच्याकरता CSR निधी CRFचा फंड असेल किंवा राज्य सरकारचा जो असेल तो आपण करणार आहोत. खोपटा ब्रिजचं एक्सपान्शन जॉईंटचं प्रॉब्लेम आहे साहेब, खोपटा ब्रिज हा सुद्धा आमच्या पूर्व विभागाला मिळणारा आणि त्या ठिकाणीला असलेल्या CFS आणि वेअर हाऊसिंग करता फार महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याचेही एक्सपान्शन जॉईंटचं काम लवकरात लवकर हाती घ्यायचं आहे. दास्तान दिगोडे रस्त्याचं रुंदीकरण आहे आणि तोही रस्ता मोठा होणं हेही गरजेचं आहे. हे या शहराकरता PWDकडून आजच्या तारखेला असलेल्या प्रमुख गरजा आहेत, या तुम्हाला आम्ही सांगितलेल्या आहेत, त्या आपण लवकरात लवकर करू. आणि आपण या ठिकाणी आलात, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करत राहू. आज जे भारतीय जनता पक्षामध्ये सर्वजण आले या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये कोण जुना कोण नवीन हा कधीही आपण